स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा जो ब्लॉग आहे ते आपण आलेलं गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये आणि आज आपण दाखवणार तो पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे. तर माझ्याबरोबर तुम्ही पण एक्सप्लोअर करा. खरं म्हणजे फोटोग्राफी ही अलाउड नाही आहे पण आपण त्यातून पण थोडंफार मेहनत घेऊन थोडीशी काढलेली आहे. तर नक्कीच शेवटपर्यंत बघा. चला ही जी आजूबाजूला बघताय ती पूर्ण सागाची झाडं आहेत आणि बघा आई आहे इथे, पप्पा आहेत, श्रेया आहेत आणि हे बघा पूर्ण असा परिसर आहे. तर आपण आता चालले आहोत ते म्हणजे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये किंवा आपण आश्रम पण म्हणू शकतो. तर चला आता आपण हळूहळू करू आतमध्ये जाऊया आणि थोडं थोडंफार एक्सप्लोअर करून घेऊया कसं काय ते. तर चला इथे त्यांच्या आता पादुका ठेवलेल्या आहेत आणि हे काय आपण बघू शकता असं व्हायचं फोटो आहे आणि त्यांच्या पादुका ठेवल्या आहेत आणि आजूबाजूचं हा पूर्ण इथे मेडिटेशनसाठी म्हणजे लोक बसतात आणि खूप शांत अशी जागा आहे आणि खूप मस्त वाटतं आणि एकदम प्रसन्न वाटतं. पूर्ण असा हॉल आहे. ही जी आहे नदी याचं नाव आहे पाताळगंगा नदी आणि याचा एवढा जोरात फ्लो आहे की याचा आवाज बघा किती क्लिअर कट येतो आपल्याला. याच्याने अंदाज घेऊ शकता तुम्ही किती जोरात नदी वाहते आणि त्याचबरोबर पाणी एवढं स्वच्छ आहे की खरंच खूपच छान वाटतं. पण तिला खाली उतरून देत नाही, ते रिस्ट्रिक्शन्स आहेत म्हणून आपण खाली काय उतरत नाही.
इकडे वेलकम टू खोपोली अशा हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहे आणि इकडचा ॲम्बिशन जो आहे तो खूप भारी आहे. हे बघा, पूर्ण आहे ना मॅस्थेटिक टाईप आहे. हे असं काहीसं आहे आजूबाजूचं. खुर्च्या पण एकदम मस्त आहेत. सगळीसा इकडे सेल्फी पॉइंट. तर आपण आता चाललो ते म्हणजे झेनिथ वॉटरफॉलला. हा काहीसा जंगलचा रस्ता आहे. वरती झेनिथ वॉटरफॉल आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. आणि जसं आपण पुढे पुढे जातो तसं त्या हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे. आपण याचं दर्शन घेऊया. आणि अशी बाजूला पण सगळी मंदिर आहेत. आता हा जो इकडे खाली जो रस्ता आहे हा पूर्ण असा आता तो झेनिथ वॉटरफॉल आहे. आणि समोर बघता तो झेनिथ वॉटरफॉल आहे. तो बघा, तुम्हाला झूम करून जरा दाखवतो मी. हा जो आहे तो झेनिथ वॉटरफॉल आहे. सध्या पावसाळा नसल्यामुळे कमी आहे पाणी, पण पावसाळ्यात जास्त गरज असते. म्हणजे आपला हा ब्लॉग कसा वाटला हा मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला तर एक लाईक द्या, मनापासून आवडला तर एक शेअर करा. आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करा विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या पुढच्या ब्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत गुड बाय, काळजी आहे स्वतःची. बाय.